जय हिंद। टाइम्स ऑफ पुणे चॅनल वर आपले मनापासून स्वागत। महिलांनो संघटित होऊन शिका आणि व्हा सधन, हीच हाक देतायत कुंभरेच्या कांचन। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी सरचिटणीस कांचन कुंभरे यांच्या मार्फत कोथरूड येथील आशिष गार्डन मध्ये मोफत केक प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं। केक तर सगळेच बनवतात आणि केकचे खूप प्रकार सुद्धा आहेत, परंतु कांचन कुंभरे यांच्या संकल्पनेतून आणि अनुजा नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पैठणी केक डेकोरेशन या नवीन प्रकारच्या केकचं प्रशिक्षण महिलांना देण्यात आलं। त्याबरोबरच पुण्यातील बहुतांश स्त्री पुरुष यांना कामानिमित्त घराबाहेर पडावं लागतं, म्हणूनच कमी वेळेत रुचकर आणि स्वादिष्ट विशेष म्हणजे झटपट कुकिंगचं प्रशिक्षण देखील यावेळी देण्यात आलं। या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे मधुराज रेसिपी फेम मधुरा आणि होम मिनिस्टर फेम कृष्णा नेहरकर यांच्याशी रुचकर गप्पा मारण्याची संधी उपस्थित महिलांना मिळाली। ओवी बचत गटाच्या माध्यमातून कांचन कुंभरे यांनी आपल्या सहकारी मैत्रिणीच्या सहाय्यानं गेली 3 वर्षे रेसिपी वर्गाचं आयोजन केलं आहे। प्रत्येक वर्षी या प्रशिक्षण वर्गात महिलांची संख्या वाढत चालली आहे। पुरुष हा घरचा कणा असतो, परंतु महिलांनी फक्त घरच्या पुरुषांवर अवलंबून न राहता नोकरीच्या पाठीमागे न लागता विविध प्रकारचं प्रशिक्षण घेऊन छोटासा व्यवसाय सुरू करू शकतात, अशी भावना कांचन कुंभरे यांनी टाइम्स ऑफ पुणेशी बोलताना व्यक्त केली। आशिष गार्डन मध्ये पार पडलेल्या या प्रशिक्षण वर्गात जवळजवळ 2500 ते 3000 महिलांनी आपला सहभाग नोंदवला। विशेष म्हणजे या प्रशिक्षणात येणाऱ्या प्रत्येक महिलेस कांचन कुंभरे यांच्या मार्फत भेट वस्तू देखील देण्यात आली आणि त्याचबरोबर गिफ्ट वाउचर देऊन बक्षीस जिंकण्याची संधी देण्यात आली। या प्रशिक्षण वर्गास पल्लवी शिवकुमार श्रीमेधा बंगाळ यांच्यासह अनेक नामवंत महिलांनी सहभाग नोंदवला होता। महिला आघाडी भाजपा पुणे सौ कांचन कुंभरे ताई यांनी आज मोफत केक प्रशिक्षण म्हणजे शिका पैठणी केक डेकोरेशन व काही झटपट कुकीज, म्हणजे झटपट कुकीज हे समजतं, पण मॅडम ते शिका पैठणी केक डेकोरेशन हे नेमकं काय आहे? नमस्कार, मी कांचन कुंभरे, सरचिटणीस महिला आघाडी पुणे शहर। खरं तर आपण 3रं वर्ष आहे हे आमचं केक प्रशिक्षणाचं, तर केक प्रशिक्षण दरवर्षी आम्ही काहीतरी वेगळं देत असतो। 2 वर्षांमध्ये आमचे बेसिकपासून वेडिंग केक्स वगैरे वेगवेगळे प्रकार करून झालेले, महिला दिनानिमित्त काहीतरी वेगळं करायचं म्हणून माझ्या डोक्यात असं आलं की आपण पैठणी जी आपली सांस्कृतिक गोष्ट आहे ती करायचं असं ठरलं। मग त्याला माझ्या आमच्या ज्या मार्गदर्शक आहेत ज्या शिकवणार आहेत अनुजाताई नवले त्यांनी सुद्धा लगेच मला त्याच्याबद्दल हे केलं की ताई मी नक्की शिकवायला तयार आहे। असंच करत आम्ही महिलांना स्वावलंबी कसं करता येईल याचासुद्धा कायम विचार करत असतो। आणि आज एक खास गोष्ट म्हणजे माझा 3रं वर्ष असून आज माझ्याकडे 100 पेक्षा जास्त महिला आज जमा झालेल्या आहेत। तसंच आज खास आकर्षण असणार आहेत आपल्या मधुराताई, मधुरा ज्या घराघरात पोचलेल्या आहेत यूट्यूबच्या माध्यमातून, अतिशय साध्या सोबर मस्त ताई आहेत की ज्यांच्याशी गप्पा मारायला तर सगळ्यांना आवडणार आहेत, पण त्यांच्या रेसिपीज इतक्या झटपट असतात की आपण घरात घरगुती पदार्थातून ते बनवू शकतो। म्हणून आज त्यांच्याशी खास गप्पा आणि पैठणी केक एक वेगळं आकर्षण किंवा सगळ्या महिलांना काहीतरी वेगळं बनवावं, कारण लॉकडाऊनमध्ये सगळ्याच महिला आपल्या उत्तम केक बनवायला शिकलेल्या आहेत, पण थोडंसं पैठणीचं सगळ्यांनाच क्रेज असते म्हणून हा आज घाट घातलेला आहे। हा जो तुम्ही उपक्रम घेताय महिलांसाठी, ह्याचा महिलांना काही अर्थार्जन करण्यासाठी काही उपयोग होतो का? नक्कीच होतो, मला बरेच फीडबॅक येतात, कारण आपण मी सांगते आमचं हे जे 3रं वर्ष आहे तर पहिल्या वर्षीसुद्धा आम्ही बेसिकपासून केक घेतलेले, तर महिला ज्या घरगुती घरात काम करतात किंवा ज्या हाऊसवाईफ आहेत ज्यांना बाहेर पडणं शक्य नसतं, तर त्यांना काय होतं की घरगुती तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने आम्ही ह्याच्यात सांगत असतो, त्यामुळे त्या घरगुती म्हणजे घरातसुद्धा बसून हे केक बनवू शकतात आणि इतके छान फीडबॅक आहेत की त्यांचा आता छान सेल चालू झालेले आहेत आपल्या केकच्या प्रशिक्षणातून। त्या छोटं छोटं करून शिकून त्या स्वतः अजून ॲडव्हान्स हे क्लासला जाऊन अतिशय छान त्यांनी हे केलेलं आहे आणि नक्कीच त्यांना हा उपयोग झालेला आहे। महिलांनो सक्षम व्हा आणि अर्थार्जन भरपूर अर्थार्जन करा,
हा संदेश या प्रशिक्षणातून कुंभरेताई देत आहेत. आताही तुमच्या पुढच्या वाटचालीस आमच्या टाइम्स ऑफ पुणेकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी मेघा बंगाळे. माझं मेघा व्हेजिटेबल फ्रिज बॅगचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. माझ्यासारख्या उद्योजकांना कांचनताईंनी खूप पुढे नेलेलं आहे. त्यांचा प्रत्येक याच्यामध्ये आम्हाला सपोर्ट राहतो. गेली 3 वर्ष झाले मी त्यांच्या टचमध्ये आहे आणि त्यांच्या सहकार्य आहे आमच्यासारख्या उद्योजकांना. थँक्यू सो मच. सौ कांचनताई रुपेश कुंभरे, महिला सरचिटणीस भाजपा पुणे शहर, देवाशिष फाउंडेशन अध्यक्षा व कोथरूड विकास मंच अध्यक्षा यांच्या माध्यमातून कोथरूड भागामध्ये कायमच नाविन्यपूर्ण असे उपक्रम विशेषतः महिलांसाठी राबवले जातात. मग महिलांसाठीची आरोग्य शिबिरं असतील, काही मार्गदर्शनपर शिबिरं असतील, उद्योजकता विकास अभियानं असतील, याचबरोबर आजचं जे केक वर्कशॉपची तुम्ही गर्दी बघताय तर हे ताईंनी राबवलेलं 3rd वर्ष आहे आणि सलग 3rd वर्षी इतका सुंदर रिस्पॉन्स ह्या कार्यक्रमाला मिळालेला आहे. तर ताईंच्या माध्यमातून या व्यतिरिक्त आरोग्यासाठी जी काही विशेष कार्यक्रम राबवले गेलेले आहेत यामध्ये ताईंनी 11,000 सॅनिटरी पॅड्सचं वाटप असेल हाही अतिशय उल्लेखनीय उपक्रम असा त्यांच्या माध्यमातून राबवला गेलेला आहे. सो त्यांच्या या सामाजिक आणि राजकीय कार्यास आम्हा सगळ्या महिलांकडून त्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.